आकाशवाणी मुंबई मी उमा रायकर आणि प्रादेशिक बातम्या हो। बातम्या ठळक रिझर्व्ह बँकेकडून आय एम पी एसद्वारे द्वारे होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली लवकरच इंटरनेटशिवायही डिजिटल पेमेंट करता येणार एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन सणासुदीच्या कालावधीमुळे मुंबई विमानतळावर गर्दी वीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आणखी एक टर्मिनल आणि माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून ॲनिमेशन व्ही एफ एक्स गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत चर्चा आता ऐकूया मात्र त्याआधी एक आवाहन देशभर अठरा वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी आणि हो लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका सणासुदीचे दिवस आहेत गर्दी करू नका कोविड एकोणीसचा धोका अजून संपलेला नाही कोरोना प्रतिबंधक नियम पाळा शक्यतो घरीच राहा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा बाहेर पडताना मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं सलग आठव्यांदा व्याजदरात काहीही बदल केलेले नाहीत आज मुंबईत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय एकमतानं घेतल्याचं स्पष्ट केलं यामुळे रेपो दर अर्थात रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याजदर चार टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट तीन पूर्णांक पस्तीस शतांश टक्के राहील जोपर्यंत कोविडमुळे निर्माण झालेली स्थिती पूर्वपदावर येत नाही आणि चलनवाढीचा दर नियंत्रणात आहे तोपर्यंत पतधोरण सर्वसमावेशकच राहील हे देखील त्यांनी स्पष्ट केलं इंटरनेटशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा रिझर्व्ह बँक लवकरच उपलब्ध करून देणार आहे या संदर्भात देशाच्या विविध भागात तीन चाचण्या घेण्यात आल्या या अंतर्गत गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून यंदाच्या जूनपर्यंत एक कोटी सोळा लाख रुपयांचे सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार व्यवहार करण्यात आले त्यामुळे देशाच्या दुर्गम भागात किंवा ज्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही अथवा वेग कमी आहे तिथे डिजिटल व्यवहार करण्याची मुभा मिळणार आहे या संदर्भातले दिशानिर्देश बँक लवकरच उपलब्ध करून देणार आहे आय एम पी एसद्वारे कमाल पाच लाख रुपयांचे व्यवहार करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे सध्या ही मर्यादा दोन लाख रुपये आहे या संदर्भातल्या सूचना लवकरच रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून सध्या अहस्तांतरणीय असलेला चित्रपटगृह परवाना हस्तांतरणीय आणि व्यापारक्षम करावा आणि ही प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल दिले एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव अप्पर मुख्य सचिव अपील सुरक्षा आनंद लिमय पोलीस महासंचालक संजय पांडे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे माजी खासदार अशोक मोहोळ उपस्थित होते कोरोना कालावधीत बंद असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना सेवा शुल्कांसंदर्भातील मागणीवर सकारात्मक निर्णय घेणे आणि करशुल्क माफ असलेल्या चित्रपटांवरील राज्य वस्तू आणि सेवा कराचा शासनाकडून परतावा देणे यासाठी वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या चित्रपटगृहे पुन्हा सुरू करताना मागील वर्षाचा परवाना नूतनीकरण कालावधी वाढवून देण्याच्या मागणीला गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली सणासुदीमुळे विमानतळावर प्रवाशांची वाढलेली गर्दी तसंच गुप्तचर विभागानं दिलेल्या सावधगिरीचा इशारा या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे सर्व सुरक्षा तपासण्या तसंच कोविड प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले असून प्रवाशांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे वाढत्या प्रवासी संख्येमुळे मुंबई विमानतळावर सध्या बंद असलेलं टर्मिनल एक देखील येत्या वीस ऑक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे राज्यातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी आजपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात राज्यात दररोज पंधरा लाखांहून अधिक लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं देशात ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्यापर्यंत कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण व्हावं असं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे त्याला पूरक म्हणून ही योजना आखण्यात आली आहे राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत आतापर्यंत त्र्याण्णव कोटी सतरा लाख लस मात्रा दिल्या गेल्या आहेत गेल्या चोवीस तासात एकवीस हजार दोनशे सत्तावन्न नवीन रुग्ण आढळल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सध्या देशभरात दोन लाख चाळीस हजार दोनशे एकवीस सक्रिय रुग्ण असून हा गेल्या दोनशे पाच दिवसातील सर्वात कमी आकडा आहे एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचं प्रमाण फक्त एक टक्का असून हे मार्च दोन हजार वीस पासूनचं सर्वात कमी प्रमाण आहे गेल्या चोवीस तासात चोवीस हजार नऊशे त्रेसष्ट रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा तीन कोटी बत्तीस लाख पंचवीस हजार दोनशे एकवीस आहे रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक शहाण्णव शतांश असून हे प्रमाण मार्च दोन हजार वीसपासून सर्वात जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं देश चा आहे देशभरात आतापर्यंत अठ्ठावन्न कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज दूरी है जरुरी सुरक्षित दूरी रखें। हाथ मुंह साफ रखे प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज मुंबईतल्या काही महत्वाच्या स्टुडिओला भेट दिली तसंच अनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग उद्योगातल्या व्यक्तींशी चर्चा केली फायरस्कोल इंटर्ट डेव्हलपमेंट स्टुडिओ या संगणकीय खेळ विकसित करणाऱ्या कंपनीला त्यांनी भेट दिली भविष्यकाळात भारतातील संगणक खेळ उद्योगातील उलाढाल अब्जावधी डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे या उद्योगातील नवीन कल समजून घेण्यासाठी तसंच आघाडीच्या कंपन्यांशी चर्चा करण्यासाठी अपूर्वचंद्र यांनी ही भेट घेतली आहे क्रेझी लॅब स्टुडिओ या आघाडीच्या मोबाईल गेम डेव्हलपमेंट कंपनीनं फायरस्कोर इंटरॅक्टिव्ह हा मुंबईतला यशस्वी हायपर कॅज्युअल गेम डेव्हलपमेंट स्टुडिओ खरेदी करण्याचं मान्य केलं आहे राज्यात काल दोन हजार चारशे तेरा कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेले यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार पंच्याहत्तरवर वर पोहोचली आहे तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता सत्त्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के झाला आहे काल दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली सध्या राज्यात तेहतीस हजार तीनशे सत्त्याण्णव रुग्ण उपचार घेत आहेत कोरोनामुळे काल एकोणपन्नास बाधितांचा मृत्यू झाला सध्या राज्यातला मृत्यू दर दोन पूर्णांक बारा शतांश टक्के इतका आहे केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे आज महाराष्ट्रात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी देशासाठी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांचा त्यांनी गौरव केला आणि आताचे केंद्र सरकार रेल्वे स्थानकांची विक्री करत असल्याची टीका केली महागाई भडकण्यासाठी केंद्र सरकारच कारणीभूत आहे असं सांगून यासाठी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता प्रसंगी रस्त्यावर देखील उतरेल असा इशाराही त्यांनी दिला देशाची साठ टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे मात्र केंद्र सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नाही त्यातूनच आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडला अशी टिप्पणीही त्यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ज्या निकटवर्तीयांच्या घरावरील आयकर विभागाने छापे घातले ते फक्त अजितदादांचे नातेवाईक नसून आमचे एकत्र एक कुटुंब आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे छापे पडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली कोविशिल्ड लसीच्या किंवा ब्रिटननं मंजूर केलेल्या लशी संपूर्ण लसीकरण झालेल्या भारतीय नागरिकांना ब्रिटनमध्ये विलगीकरणात ना सोमवारपासून हा निर्णय लागू होणार आहे ब्रिटनचे भारतातले उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली भारतीय डाक विभागातर्फे नऊ ऑक्टोबर पासून राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताह अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे सिंधुदुर्ग डाक विभागात उद्या जागतिक टपाल दिन साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे सोळा ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक घटना आणि अने त्या जिथं झाल्या त्या ठिकाण ही इतिहासात अजरामर झाली आहेत आज आपण माहिती घेऊयात ब्रिटिशांनी मिठावर लादलेल्या कराविरोधात गांधीजींनी दिलेल्या सविनय कांदे भंडारच्या नाऱ्याला साथ देणाऱ्या नवी मुंबईतल्या घणसोली गावाबद्दल इंग्रजांनी मिठावर लादलेला कर न देण्याबाबत गांधीजींनी कायदेभंग सुरू करण्याचं ठरवल्यावर महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीने घणसोली गावामध्ये सत्याग्रही छावणी उभी करण्याचं ठरवलं सत्याग्रह छावणीमधल्या सत्याग्रहांनी वारंवार खाडीच्या काठावरचं मीठ बिगर परवाना आणून मिठाचा कर न भरण्याचा कायदेभंग केला घणसोली गावामध्ये ही सत्याग्रही छावणी सुरू होताच पोलिसांनीही आपला तळ गावा म्हणजे आजच्या गुनाळी तलावाजवळ वसवला छावणीतल्या पोलिसांना पाणी दूध किराणा माल अशा गरजेच्या वस्तू द्यायच्या नाहीत असं ठरल्यावर गावकऱ्यांनीही हा निर्णय निकरानं पाळला गणसोली गावच्या या लढ्यातल्या सहभागाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया स्वातंत्र्य सैनिक शंकर बुवा पाटील यांचे यांच्याकडून गणसोली गावातील लोकांनी बरेचसे योगदान दिलं म्हणजे त्यांच्या छावणीवर नगरफेक करा बॉम्ब हाल करा बॉम्ब बनवायला कोणी शिकवलं महादेवराव काळजाती म्हणून ठाण्यावर न्यायचे वकील होते या गणसोली गावाने बरेचसे योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतः शंकर सिंगवार पाटील यांनी आणि रामादिवड्या रांगण नारायण मारोजी पाडवी हे जरा थोडे वयस्कर होते त्यावेळेला आठशे एकोणीस वर्षाचे होते त्यावेळेला ह्या लोकांनी या लहान लोका मुलांना घेऊन काय छावणीवर दगड फेस करणे त्यांना झोपून घेणे त्यांना मिरची पुढे टाकणे असा त्यांनी प्रकार केलेला होता कणसोली गावातल्या छावणीच्या या कार्याची दखल घेऊन या छावणीला डॉक्टर राजेंद्र प्रसाद साने गुरुजी कस्तुरबा गांधी सरोजिनी नायडू कमला देवी बंडोपाध्याय महान आकाशवाणी बातम्यांसाठी भारतीय वायुसेना आज आपला एकोणनव्वदावा स्थापना दिन साजरा करत आहे गेल्या आठ दशकात भारतीय वायुसेनेचे तंत्रज्ञान विषयक आधुनिकीकरण झालं असून देशाला कोणत्याही शक्तीपासून असलेला धोका नष्ट करण्यासाठी ती सक्षम आहे गाझियाबाद हिंडन इथल्या वायुसेना तळावर आज वायुसेनेचं संचलन तसंच विमानोड्डाणाची वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी संचलनाचं निरीक्षण करतील यावेळी वायुसेनेतील माजी अधिकारी तसंच अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील श्री चिंतामणी क्षेत्र कळंब इथल्या प्राचीन मंदिरात पाणी साचू लागल्यानं मंदिरात गंगा अवतरण झाल्याचं देवस्थान समितीनं जाहीर केलं आहे त्यामुळे भक्तांची अलोट गर्दी मंदिरात उसळली आहे यापूर्वी सहा सप्टेंबर एकोणीशे पंच्याण्णव साली मंदिरात गंगा अवतरली होती तर त्याआधी दर बारा ते चौदा वर्षाच्या कालखंडात गंगा अवतरण झाल्याचा इतिहास आहे आता पंचवीस वर्षांनी पुन्हा गंगा अवतरली असं मानलं जात आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे आय एम पी एस वाद्वारे होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन सणासुदीच्या काळामुळे मुंबई विमानतळावर गर्दी वीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आणखी एक टर्मिनल आणि माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून ॲनिमेशन व्ही एफ एक्स गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत चर्चा आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर ए आय आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय माफ करा प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार नमस्कार